नमस्कार, मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। पहिल्यांदा मी बाळ्यामध्ये जे भाविक यायला लागलेत यात्रेसाठी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो व भाविकांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज यात्रेचा पहिला रविवार आहे। आज सकाळी 5:30 वाजता काकडा आरती होऊन मंदिर उघडण्यात आलं व 8:30 वाजता महापूजा होऊन मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं दर्शनासाठी। व तिथून दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत, नैवेद्य दाखवणे, जागरण गोंधळ करणे, तळी भंडारा उचलणे, जावळ काढणे, असे विविध कार्यक्रम आज दिवसभर इथे चालतील व दिवसभर भक्तांचं दर्शन होईल। रात्री 8:30 वाजता परत श्रींची महापूजा होईल व जो देवाचा छबीन आहे मानकरे पाटील तोडकरी सुरवसे गावडे कांबळे यांच्या उपस्थितीत श्रींची पालखी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जाईल व तिथे धार्मिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व नंगर तोडल्यानंतर श्रींची पालखी परत मंदिरात येईल व जे मानकरे आहेत त्यांना मानाचा विडा व प्रसाद देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल। मार्गशीर्ष महिना हा श्रीखंडेरायाचा बाळे येथे यात्रेचा महिना याला मानला जातो व या महिन्यात यात्रा भरते। मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी श्रींचे घट बसतात व षष्ठी दिवशी घट उठतात। भक्त ह्या 5 दिवसाचे उपवास करतात व 6व्या दिवशी उपवास सोडतात। 6व्या दिवशी श्रींना भरीत व रोडग्याचा नैवेद्याचा मान आहे तो नैवेद्य दाखवून भक्त उपवास सोडतात व मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके काही रविवार येतात त्या रविवारी यात्रा भरते। ह्या रविवारी 3 रविवार आले असून 4 डिसेंबर, 11 डिसेंबर व 18 डिसेंबर असे 3 रविवार आहेत व 28 डिसेंबर म्हणजे पौष षष्ठी दिवशी यात्रेची सांगता होईल। जे भक्त आहेत मानकरी आहेत त्यांना मार्ग पौष षष्ठी दिवशी प्रसाद देऊन यात्रेची सांगता होईल। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ह्या तिन्ही राज्यातून ह्या महिनाभरात कमीत कमी 5 ते 7 लाख लोक भाविक येथे येऊन दर्शन करतील व ह्या आम्ही ट्रस्टीच्या वतीनं त्या लोकांचे भक्तांचे दर्शनाची सोय केलेली आहे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवत आहोत। यात्रेला येताना आपल्याला मंदिराच्या पूर्व भागातून दरवाज्यातून आत यायचं आहे व उत्तरद्वारातून बाहेर जायचं आहे जेणेकरून गर्दीमध्ये आपल्या लहान मुलांना वृद्ध माणसांना त्रास होणार नाही याची आपण सर्व भक्तांनी काळजी घ्यायची आहे व दर्शन घेतल्यानंतर लवकरात लवकर मंदिराच्या बाहेर जायचं आहे जेणेकरून मंदिर गर्दी आपल्याला मंदिरातली टाळता येईल।